नमस्कार, व्यंजन आस्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दिवाळीच्या फराळामधला मी तुम्हाला एक गोड पदार्थ करून दाखवणार आहे। नाविन्यपूर्ण हा पदार्थ आहे। या पदार्थाचं नाव आहे लवंग लतिका। तर हा नवीन पदार्थ कसा करायचा ते आपण बघू। लवंग लतिकेकरिता आपण इथे साहित्य घेतलेलं आहे एक बाउल मैदा, साखर, ही पिठी साखर आहे आणि ही आपली दाणेदार साखर आणि हे केसर, लवंगा, ड्रायफ्रूट्स, काजू आणि बदाम, खवा, ओल्या नारळाचा किस आहे हा, खसखस, विलायची आणि जायफळ पावडर आहे आणि मोहनाकरिता इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। इथे आपण तेलाचा पण वापर करू शकतो। आपण याच्यामध्ये हा मैदा घालू आणि या मैद्यामध्ये हे तूप घालायचं आहे। थोडं मिक्स करून घेते। खुसखुशीतपणा यायसाठी आपण हे मोहन घालत असतो। व्यवस्थित छान हे तूप आपलं मिक्स झालेलं पाहिजे। आपलं हे मोहन व्यवस्थित झालेलं आहे। बघा, छान मूठ बनली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून भिजवून घेऊ। पोळीच्या कणकेसारखं छान मळून घ्यायचं आहे। याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। याचा हा आपला मैदा छान व्यवस्थित मळून झालेला आहे। आता आपण हा 10-15 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ। आपण याच्यामध्ये पाक करून घेऊ। ही साखर घेतलेली आहे, ही साखर घालू याच्यामध्ये। गॅस मी ऑन केलेला आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला। साखर भिजेल इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला। असा याचा घट्ट असा पाक करायचा आहे छान। याच्यामध्ये आपण केसराच्या काड्या घालू थोड्या, म्हणजे छान त्याला कलर येईल आपल्या लवंग लतिकेला। आपला पाक होत राहतो तोपर्यंत आपण लवंग लतिकेमध्ये आतमध्ये स्टफिंग जे भरतो आपण ते सारण त्याची तयारी करून घेऊ। या भांड्यामध्ये थोडी खसखस टाकली आहे मी। ही खसखस भाजून घेऊ आणि कमी गॅसवरच आपल्याला ही खसखस थोडी भाजायची आहे। भाजल्यामुळे काय होईल की त्या खसखसीला कधीकधी आपला वास असतो, तो वास निघून जाईल। ही खसखस आपली छान झालेली आहे भाजून। ही आपण याच्यामध्ये काढून घेऊ। आता हा ओला नारळाचा किस आहे, तो थोडा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। मी गॅस बंद करते। आपला हा किस झालेला आहे। आपण किस पण याच्यामध्ये काढून घेऊ। आपण इथे थोडं हे विलायची आणि जायफळ पावडर घालू याच्यामध्ये, छान फ्लेवर येईल याला। आणि हा खवा आहे, खवा घालू याच्यामध्ये। मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहे खव्यामध्येच। काजू आणि बदाम आणि पिठी साखर घालायची आहे। आपण पिठी साखर याच्यामध्ये थोडी घालू, कारण आपल्याला या लवंग लतिका पाकात पण घालायची आहे तळल्यानंतर। त्याच्यामुळे मी इथे कमी साखर घालते आहे। आणि हे व्यवस्थित मिश्रण आपण मिक्स करून घेऊ। आपलं हे छान यात मिक्स झालेलं आहे। आपण हे बाजूला ठेवून देऊ। आपला पाक पण छान झालेला आहे। केसराचा रंग पण छान या पाकाला आलेला आहे आणि असा आपला तार पण छान तुटत आहे। असा घट्ट पाक पाहिजे लवंग लतिकेसाठी। तर आपण गॅस बंद करू आणि लवंग लतिका तयार करायला घेऊ। आपला हा मैदा छान व्यवस्थित भिजवून झालेला आहे। परत एकदा थोडं याला असं व्यवस्थित मळून घेते आहे आणि आपण याची आता पोळी करून घेऊ। या साईजचा मी इथे गोळा घेतलेला आहे। आपल्याला गोळ्याचं म्हणजे साईज कमी जास्त करता येतो। आता आपण याची पोळी लाटून घेऊ। खूप पातळ पण पोळी लाटायची नाही आहे आणि खूप अशी जाड पण नाही। ही बघा, अशी आपली इतकी पोळी लाटायची। या पोळीच्या मध्यभागी हे आपण सारण भरायचं आहे आणि असं सभोवताल थोडंसं पाणी लावायचं आहे काठानी पोळीच्या, म्हणजे ती छान व्यवस्थित चिपकून राहील। आता ही साईड आपण त्याच्यावर करून ही पोळी अशी फोल्ड करायची। छान व्यवस्थित चिपकून घ्यायचं आणि तेलात पण आपला ही कडा निघणार नाही याची काळजी घ्यायची फक्त। आणि ही लवंग आहे, इथे मी ही लवंग अशी टोचते आहे। ही आपली लवंग लतिका तयार झालेली आहे। या लवंग लतिका इथे आपण सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे। इकडे तेल तापत ठेवलं आहे,
तेल छान गरम झालेलं आहे, आपण या लवंग लतिकाचा तेलामध्ये तळून घेऊ। तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता, मीडियम आचेवर छान या तळायचे आहे। छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण ही तळून घेऊ। आपली ही लवंग लतिका झालेली आहे, कलर पण छान याला आलेला आहे असा गोल्डन कलर। आता आपण ही काढून पाकामध्ये घालू। छान पाकामध्ये मुरू द्यायची थोडा वेळ। आपली ही लवंग लतिका छान पाकामध्ये मस्त मुरलेली आहे। आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊ। दिसायला पण अगदी सुंदर दिसते मस्त अशी। तर ही लवंग लतिका आपली छान झालेली आहे तयार, खुसखुशीत अशी, आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा घरी। तर लवंग लतिकाचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि सर्वांमध्ये शेअर करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा व्यंजन आस्वाद चॅनल। धन्यवाद।